नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओपासून आपण इंग्लिशमधील ग्रामर या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। ग्रामर म्हणजेच व्याकरण। तर विद्यार्थ्यांनो, ग्रामर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे। तर ग्रामरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांचा जाती। तर त्या एकूण 8 असतात, हे आपण मागील व्हिडिओमध्ये देखील पाहिलोत। तर ते कोणते आहेत ते रिवाइज करूयात। नाउन्स, प्रोनाउन्स, वर्ब्स, ॲडवर्ब्स, ॲडजेक्टिव्ज, प्रेपोजिशन्स, इंटरजेक्शन्स अँड कंजक्शन्स। तर हे आहेत पार्ट्स ऑफ स्पीच। तर यातील प्रत्येक पार्टची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात। पहिलं पहा नाउन्स। नाउन्स म्हणजे काय? नाम। याचे देखील 4 प्रकार आहेत, कॉमन नाउन्स, प्रॉपर नाउन्स, ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आणि कलेक्टिव नाउन्स। कॉमन नाउन्स म्हणजे काय? तर सामान्य नाम म्हणजेच कॉमन नेम्स। सेम काइंड, सेम ग्रुपमधल्या व्यक्तीच्या वस्तूच्या नावाला आपण कॉमन नाउन असे म्हणतो, म्हणजेच सामान्य नाम असे म्हणतो। गर्ल, हाऊस, सिटी, कॅट हे याचे एक्झाम्पल आहेत। नेक्स्ट पहा प्रॉपर नाउन्स। तर प्रॉपर नाउन म्हणजे काय? तर विशेष नाम। तर निसर्गातील प्रत्येक घटकाला एक विशेष नाव दिलेलं आहे, त्याला प्रॉपर नाउन असे म्हणतात। गर्ल हे काय आहे? कॉमन नाउन आहे, पण त्या पर्टिक्युलर गर्लचं नाव जर प्रिया असेल तर त्याला काय म्हणायचं? आपण प्रॉपर नाउन असे म्हणायचं। त्याचप्रमाणे इंडिया जोग फॉल्स हे देखील प्रॉपर नाउन्स आहेत। तर वॉटरफॉल हे काय आहे? कॉमन नाउन आहे, पण त्या पर्टिक्युलर वॉटरफॉलचं नाव काय आहे? जोग फॉल, म्हणून त्याला आपण प्रॉपर नाउन असे म्हणतो। पुढे पहा ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजेच काय? भाववाचक नाम। तर ही अशी नामे असतात ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, ज्याची आपण चव घेऊ शकत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुणधर्मांच्या नामांना आपण ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजेच भाववाचक नाम असे म्हणतात। तर एक्झाम्पल पहा ब्युटी, अँगर आणि ग्रीड। पुढे पहा कलेक्टिव नाउन्स। तर कलेक्टिव नाउन्स म्हणजेच काय? समूहवाचक नामे, म्हणजेच समान गुणधर्म असणाऱ्या घटकांच्या एकत्रित समूहाला आपण समूहवाचक नामे असे म्हणतो। तर एक्झाम्पल पहा शोल, स्वॉर्न, नेस्ट आणि हर्ड। तर शोल कोणाच्या ग्रुपला म्हणतात? शोल ऑफ अ फिशेस, माशांच्या ग्रुपला आपण शोल असे म्हणतो। स्वॉर्न ऑफ कोणाचं असतं? अँट आणि हनीबीज। नेस्ट ऑफ अँट्स, हर्ड ऑफ कॅटल। तर इथे पहा नेस्ट म्हणजे काय? पक्ष्यांचे घरटे हे आपल्याला माहीत आहे, परंतु अँटच्या ग्रुपला देखील नेस्ट असे म्हणतात आणि हर्ड ऑफ कॅटल किंवा डियर। तर पुढील पार्ट आहे प्रोनाउन्स। प्रोनाउन्स म्हणजे काय? सर्वनाम। तर नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम असे म्हणतो, म्हणजेच द वर्ड्स यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन्स दॅट आर कॉल्ड प्रोनाउन्स। तर याचे देखील खूप प्रकार आहेत विद्यार्थ्यांनो, परंतु तुमच्या सिलेबसमध्ये पर्सनल प्रोनाउन्स हे इतकंच इन्क्लूड केलेलं आहे, त्याचीच माहिती आपण आता घेऊयात। तर पर्सनल प्रोनाउन्स म्हणजेच काय? तर पुरुषवाचक सर्वनाम। द प्रोनाउन्स यूज्ड फॉर द पर्सन्स दॅट आर कॉल्ड पर्सनल प्रोनाउन्स। तर विद्यार्थ्यांनो, पर्सन्स आर डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन। आय आणि वी हे फर्स्ट पर्सन आहेत, यू आणि यू हे सेकंड पर्सन आहेत। तर इथे यूचा अर्थ तू असा होतो आणि यू हा यू म्हणजे तुम्ही। थर्ड पर्सन कोणते? ही, शी, इट आणि दे। त्याचप्रमाणे आय हे सिंग्युलर आहे आणि याचं प्लुरल वी आहे। यूचं प्लुरल यूच, ही, शी, इट यांचं प्लुरल आहे दे। हे देखील लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो। तर आता काय आपण पर्सनल प्रोनाउन्स पाहूयात। तर हे पर्सनल प्रोनाउन्सचे वेगवेगळे रूप आहेत विद्यार्थ्यांनो। आय, मी, माय, माइन, माइन सेल्फ। वी, अस, आवर, आवर्स, आवर सेल्स। यू, युअर, युअर्स, युअर सेल्फ, युअर सेल्स। ही, हिम, हिज, हिम सेल्फ। शी, हर, हर्स, हर सेल्फ। दे, देम, देअर, देअर्स, देम सेल्स। इट, इट्स, इट सेल्फ। तर इथे पहा विद्यार्थ्यांनो, इट हा सर्वनाम जरी आपण वस्तूंसाठी यूज करत असलो तरी देखील याला पर्सनल प्रोनाउन्सच्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो। तर आता आपण नाउन्स आणि प्रोनाउन्स या टॉपिकवर आधारित काही क्वेश्चन सॉल्व करूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। द क्वेश्चन पहा आयडेंटिफाय टाईप ऑफ नाउन्स। तर इथे अंडरलाईन केलेल्या नाउनचा आपल्याला टाईप शोधायचा आहे आणि सांगायचं आहे। तर फर्स्ट पहा अ बेबी ऑफ गर्ल्स। तर इथे गर्ल्सच्या ग्रुपला बेबी हा नाव दिलेलं आहे, म्हणून हे काय झालं? कलेक्टिव नाउन। मग आपण इथे कलेक्टिव नाउनला स्टिक करायचं।
तिथे आपण लिहूयात कलेक्टिव नाउन. सेकंड पहा, यू मस्ट कंट्रोल युअर अँगर. तर इथे अंडरलाईन केलेलं वर्ड कोणतं आहे? अँगर. अँगर म्हणजेच काय? राग. तर हे काय झालं? भाव झालं. म्हणून याला काय म्हणायचं? भाववाचक नाम म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट नाउन. तर ॲबस्ट्रॅक्ट नाउनला आपल्याला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांना. ॲबस्ट्रॅक्ट नाउन. तर पुढील वाक्य पहा, शी हॅज बीन अ फेथफुल फ्रेंड. तर अंडरलाईन केलेला वर्ड कोणता आहे? फेथफुल म्हणजेच काय? विश्वासू. हे देखील काय आहे? भाववाचक नाम. म्हणून ह्याला पण आपण ॲबस्ट्रॅक्ट नाउनलाच टिक करायचं. रियांश इज अ ऑनेस्ट बॉय. तर इथे अंडरलाईन केलेले वर्ड्स पहा विद्यार्थ्यांनो. रियांश, ऑनेस्ट आणि बॉय. रियांश हे काय आहे? प्रॉपर नाउन आहे. तर रियांश काय झालं? प्रॉपर नाउन. ऑनेस्ट हे काय झालं? भाव आहे. हो की नाही? मग याला काय म्हणायचं? आपण ॲबस्ट्रॅक्ट नाउन असे म्हणायचं. आणि बॉय हे काय आहे? कॉमन नाउन. म्हणून आपण ह्याला कॉमन नाउन असं टिक करायचं. तर इथे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी असं सेंटेन्स घेतलेलं आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये फक्त एकाच वर्डला अंडरलाईन केलेलं असतं आणि त्या चार ऑप्शनपैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शनला टिक करायचं असतं. पुढील क्वेश्चन पहा, वी आर गोइंग टू अ फॅमिली ट्रिप टू शिमला. तर शिमला हे काय आहे? त्या सिटीचं प्रॉपर नाउन आहे. म्हणून आपण प्रॉपर नाउनलाच टिक करायचं. तर अशा प्रकारे आपण नाउन्स आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्या ऑप्शनला टिक करायचे आहे. जर नाउन्सचे टाईप्स आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करायला अवघड जाणार नाही विद्यार्थ्यांना. तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या बुकमध्ये करायची आहे. तर पुढील प्रश्न पहा, आयडेंटिफाय द प्रोनाउन्स. तर इथे प्रोनाउन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. तर फर्स्ट सेंटेन्स पहा, हरी अँड साहिल आर फ्रेंड्स अँड दे लव इच अदर. तर या वाक्यामध्ये प्रोनाउन कोणतं? तर दे. प्रोनाउन म्हणजे काय? नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण प्रोनाउन असे म्हणतो, म्हणजेच सर्वनाम असे म्हणतो. तर इथे हरी आणि साहिल हे काय आहेत? त्या मुलांची पर्टिक्युलर नावे आहेत आणि ते एकमेकाला खूप प्रेम करतात असं इथे वाक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे ते काय झालं? तर सर्वनाम झालं, म्हणजेच प्रोनाउन झालं. म्हणून आपण देला अंडरलाईन केलेलं आहे. तर पुढील वाक्य पहा, सीमा ट्राईड टू स्टडी बट शी डिड नॉट सक्सीड. तर सीमा हे काय आहे? त्या मुलीचं प्रॉपर नाव आहे. म्हणून हे काय झालं? प्रॉपर नाउन. आता नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. सीमाने खूप प्रयत्न करून अभ्यास केला परंतु तिला यश मिळालं नाही. परंतु तिला, तिला म्हणजेच सर्वनाम. बट शी म्हणजे शी हे काय झालं? प्रोनाउन. म्हणून आपण शीला स्टिक करायचं. ही हॅज हिज ओन हाऊस. तर या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं, प्रोनाउन्स कोणतं? ही हे काय आहे? प्रोनाउन. ही हॅज हिज ओन हाऊस. त्याच्याकडे त्याचं स्वतःचं घर आहे. मग हिज हे देखील काय झालं? पर्सनल प्रोनाउन झालं. म्हणून इथे याला देखील आपण टिक करायचं. पुढील वाक्य पहा, द गर्ल हर्ट हरसेल्फ बॅडली. द गर्ल, गर्ल हे कॉमन नाउन आहे. तिने स्वतःलाच इजा करून घेतली. मग हरसेल्फ हे काय झालं? पर्सनल प्रोनाउन. म्हणून आपण याला टिक करायचं. यू आर माय बेस्ट फ्रेंड. तर ते फ्रेंड हे काय? कॉमन नाउन. मग यू हे काय झालं? प्रोनाउन. म्हणून आपण याला स्टिक करायचं. तर अशा प्रकारे आपण आधी वाक्याचा अर्थ समजून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला प्रोनाउन्स लगेचच लक्षात येतात. तर आता काही कलेक्टिव नाउन्स पाहूयात विद्यार्थ्यांना. अन अल्बम ऑफ फोटोग्राफ्स. फोटोग्राफच्या ग्रुपला काय म्हणतात? अल्बम. अन आर्मी ऑफ सोल्जर्स. त्याचप्रमाणे अ ट्रूप ऑफ सोल्जर्स असं देखील म्हणतात. अ बेल ऑफ कॉटन. अ बेंच ऑफ जजेस. अ बकेट ऑफ फ्लावर्स. अ बंच ऑफ ग्रेप्स आणि कीज. अ बंच ऑफ फ्लावर्स असं देखील म्हणतात. अ क्र्यू ऑफ सेलर्स. यस. अ फ्लॉक ऑफ शीप. अ गॅगल ऑफ गीज. अ स्टॅक ऑफ हे, कॉर्न आणि न्यूजपेपर. तर मराठीमध्ये आपण पाहिलोत समूहदर्शक शब्द, त्याचप्रमाणे हे इंग्लिशमध्ये वेगवेगळे शब्द आहेत विद्यार्थ्यांना, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अ हर्ड ऑफ कॅटल. अ नेस्ट ऑफ अँट्स. अ गार्लँड ऑफ फ्लावर्स. अ हीप ऑफ रुइन्स स्टोन्स. अ लिटर ऑफ पपीज. पपीज म्हणजे कुत्र्यांच्या पिलांना आपण पपी असे म्हणतो. तर त्या पिलांच्या घोळक्याला काय म्हणतात? लिटर असे म्हणतात. अ प्राईड ऑफ लॉयन्स. अ ट्रूप ऑफ मंकीज.
आणि अ ट्रूप ऑफ डान्सर. तर इथे पहा, ट्रूप आणि ट्रूप या दोघांचा उच्चार सारखा आहे, परंतु स्पेलिंग आणि अर्थ हे वेगवेगळे आहेत. मग ट्रूप ऑफ मंकीजमध्ये TROOP आहे आणि ट्रूप ऑफ डान्सर्समध्ये TROUPE आहे. तर हे काय झाले, होमोफोन्स. हो की नाही, समध्वनिक शब्द. आपण होमोफोन्सच्या टॉपिकचा अभ्यास केलेला आहोत. तर अशा प्रकारे अभ्यास करताना अशा बारीक सारीक गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष दिला तर तुमचे स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाहीत विद्यार्थ्यांनो. हो की नाही. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर मी शिकवलेलं समजत असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब देखील करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण जर तुम्ही त्या बेल आयकॉनला क्लिक केला नसाल तर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळणार नाहीत. धन्यवाद.